नो की ही व्हिडिओ जर मी लेट अपलोड करतोय आणि लेट अपलोड करण्याचे काही रिझन्स आहेत. रिझन नंबर वन की आम्हाला घरात आणि बाहेर शूट करणारे इतका कम्फर्टच मिळत नव्हता, कारण का लॉकडाऊन चालू आहे आणि सगळे घरी आहेत, वर्क फ्रॉम होम करतात, त्यामुळे घरात जागाच नव्हती. रिझन नंबर टू की मी माझा स्टुडिओ सेटअप बनवतोय, तर सेटअपमध्ये बॅकग्राऊंड, लाईट, डेस्क, कॅमेरा होल्डर आणि माईक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना सेटअप करायला थोडासा वेळ गेला. तर सेटअप कम्प्लीट झाल्यानंतर आपल्या पुढच्या सगळ्या व्हिडिओ तिथूनच असतील. तर आता मी बेडरूममधून शूट करतोय आणि मी आधीही तू शूट नव्हतो करत, कारण की बॅकग्राऊंड खूप मेसी आहे, तर तुम्ही थोडासा इग्नोर करा. आणि जर तुम्हाला हे ओके वाटत असेल तर आपण पुढच्या वेळेस देखील इथूनच बनवूयात, आपण हे थोडं रिपेअर करू. तर चला आता टाईम वेस्ट न करता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशाबाबत आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संकेत आणि ठाणेकरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. तर गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, तर या जयघोषामध्ये आपण बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी आपण गणपती बाप्पाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढतो, खूप जल्लोष असतो, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, डान्सेस असतात आणि मित्रपरिवारासोबत आपण सार्वजनिक गणपतींना भेट देतो. पण या वर्षी तसं काही करायला मिळालं नाही. तर त्याकरताच मी ठाण्यातील 10 महत्वाचे सार्वजनिक गणपतींची सफर घेऊन आलोय. तर आता आपण ठाण्यातील 10 महत्वाचे सार्वजनिक गणपती मंडळ पाहूयात. पण सुरू करण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो की ही व्हिडिओ कोणत्याही कम्पॅरिझनची किंवा तुलनाची व्हिडिओ नाहीये, त्यामुळे टॉप 10 असले तरी ज्या प्रकारे मी या मंडळांना भेट दिली तोच क्रम इथे आहे. तर गैरसमज करून घेऊ नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील दाबा. तर चला सुरू करूयात. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ? आवडली ना? आवडली असेल तर लाईक करा. आणि ह्या व्हिडिओचा आपला लाईक आहे 100 लाईक्सचा, तो तुम्ही पूर्ण करायची मला खात्री आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर ठाणेकरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त ठाणेकरांना आपल्याशी कनेक्ट करू शकू. तर चला भेटूत आपण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंतसाठी गुड बाय, जय हिंद, जय शिवराय.